आयकॉन वर क्लिक करा। ठाकरे जरी नसले तरी बाळासाहेब आहेत आणि बाळासाहेबांच्या विचाराची ही शिवसेना आणि तो आजचा कार्यक्रम पहिला वर्धापन दिनाचा आपण पाहिलात की इथं तुडुंब गर्दी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि आदरणीय मुख्यमंत्री नेते मंडळी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे की आपण महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आपण हे मुख्यमंत्रीपद स्वीकारलेलं आहे आणि हा वर्धापन दिन होतोय। आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना आनंद आहे। बाहेरही तेवढीच गर्दी होती, आतही तेवढीच गर्दी होती आणि सिलेक्टेड लोकांनाच आम्ही बोलवलं होतं, परंतु ठीक आहे, हा पहिला वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाला बऱ्याचशा लोकांनी आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि याच्यापुढे दरवर्षी हे वर्धापन दिन चालू राहतील। उद्या एक वर्ष पूर्ण होणार आहे, तुम्ही जो उठाव केला होता त्याला आणि त्याला गद्दार दिन म्हणावा असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे, आपली काय प्रतिक्रिया? संजय राऊतांचं म्हणणं किती तुम्ही गांभीर्याने घ्यायचं ते तुम्ही ठरवायचं आहे। आता त्यांनी सांगितलं, आमची मनीषा कायंदा ताई आली तर पाळा पाचोळा आणि सगळं सांगितलं, तर तिने सांगितलं, तिला उत्तर दिलेलं आहे। त्याप्रमाणे उद्या आमचा उठाव दिन आहे, क्रांती दिन आहे आणि जो खरोखर जे सगळ्या महाराष्ट्राला हवं होतं ते काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 40 आणि 10-50 आमदारांनी केलं, त्याचा उद्याचा तो दिवस आहे।